नागपुरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत काही आरोपी भांग पावडर बाळगत आणि विक्री करत आहेत अशी गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींच्या घराची झडती घेऊन आढळलेला भांग पावडर असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी सूरज राजकुमार शाहू वय वर्ष 34 आणि प्रकाश प्यारेलाल शाहू वय वर्ष 47 यांना ताब्यात घेऊन आरोपी सूरज राजकुमार शाहू यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घराच्या हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची एक मोठी प्लास्टिक बोरीमध्ये अंदाजे 105 किलो भांग पावडर असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. भांग पावडर बाबत आरोपीला विचारणा केली असता आरोपी सूरज राजकुमार शाहू यांनी भांग पावडर हे अजय बाबूलाल तिवारी याचं असल्याचे सांगितले. यावरून त्यास ताब्यात घेतले असून आरोपितांकडे भांग पावडर बाळगण्या व विक्री करण्याबाबतचा परवाना नसल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. हा सूरज साहू आणि प्रकाश साहू या दोघं बाहेरून अंमली पदार्थ आणणार आहेत अशी इन्फॉर्मेशन आमच्या PSI प्रदीप काईट आणि त्यांच्या टीमला मिळाली आणि त्यानुसार त्यांनी सकाळी पहाटे 4 वाजेपासून ते त्यांनी त्या या बाबतीतनी सगळा सापळा लावला आणि नंतर जे आरोपी आहे सूरज त्याच्या घरात आम्हाला ही सगळी 105 किलो भांग ज्याची बाजारात किंमत 2,00,000 वर आहे ती मिळाली आहे. ती सगळी जप्त केली पंचांसमक्ष आणि एक विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाही, यांच्यावर गुन्हे दाखल नाही आहे. सूरज साहू आणि प्रकाश साहू हे जे आहे हे ही ड्रग आमले भांग आणायचे उत्तर प्रदेशमधून. त्यांनी प्रयागराज येथून ती भांग आणली आणि अजय तिवारी नावाच्या व्यक्तीला ते देत होते आणि अजय तिवारी त्याच्या गोळ्या बनवून ते विविध कस्टमरला विकायचे. आव्हान आहे की तरुणाईने या अशा अंमली पदार्थाच्या ला बळी पडू नये. यापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनने 213 ग्राम MD पकडली, त्यावेळेस पण आम्ही आव्हान करतो. परत आम्ही पॅरेंट्सला तरुणाईला टीनेजर्सना आव्हान करतो की पॅरेंट्सनी आपल्या मुलांवर लक्ष द्यावं आणि त्यांना अशा अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ देऊ नये. साधारण 2,00,000 वर मुद्देमाल जप्त केलेला आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.